इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी थेट मनपा आयुक्तांच्या दालनात मोकाट कुत्रे नेऊन विचारला जाब. भारत ऑस्ट्रेलिया युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सत्यजित तांबे यांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपन्न. अतिवृष्टीत सुविधांचा बोजवारा उडाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, मनपाच्या कारभाराविरोधात शिवसेना उभाटाचा आंदोलनाचा इशारा. आणि माजी नगरसेवक अमीन पटेल यांना झालेल्या शिवीगाळ व मारहाणीचा निषेध करून समाजवादी पार्टीचं प्रशासनाला निवेदन. धुळे शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज 60 ते 65 नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत प्रशासनाने लेखी पत्र देऊन 1.5 महिना उलटूनही कुत्र्यांचं निर्बिजीकरण व रेबीज लसीकरणाबाबत कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा भारतीय अपराध नियंत्रण परिषदेच्या प्रभा परदेशी यांच्यासह नागरिकांनी मोकाट कुत्र्यांना थेट आयुक्तांच्या दालनात नेऊन जाब विचारला. लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, निर्बिजीकरण करून शेल्टर होम तयार करा, तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या तेजस राहते या बालिकेच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई द्या, अशा मागण्या करण्यात आल्या. महापालिकेत झालेल्या या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता थोडीफार जनमनाची लाज असेल तर तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मात्र तरी देखील मनपा प्रशासनातर्फे अद्यापही ठोस कार्यवाहीला सुरुवात करण्यात आलेली नाही. तेजस राहतेचं कुटुंब आहे. 1 वर्षाची जी बालिका नुकतीच बोसेनगर बोलू रोड येथील बोसेनगरमध्ये वाढली, तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली 25 लाखाची. दुसरा असा, त्या दरवेळेस आम्हाला मेनका गांधींचं प्रश्न देता, म्हणून आज आम्ही पालिकेत कुठे घेऊन आलेलो आहे. 600-700 महिन्याला 600-700 लोकांना चावा असतो, ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे. आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहे त्यांना गिफ्ट, त्याच्यामुळे ते बंद होईल. आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोष दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे, कारण की लोकांचे रोज जीव जातात. रॅबिटचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुन्या दवाखाना, जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल, लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहे. तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले, याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल, पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी. आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहे ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे, त्यांचा सर्वेंचं चालूच आहे, त्यांना घेऊन आम्ही इथे आणणार येणार. आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना, जे आपले लोक 11 गावं ॲड झालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही, तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. भारत ऑस्ट्रेलिया युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सत्यजित तांबे यांनी नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा केला. असंख्य अनुभवांनी त्यांचा हा दौरा परिपूर्ण ठरला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, खासदार, आमदार, उद्योगपती व समाजात बदल घडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक युवा मित्रांसोबत संवाद साधण्याची संधी आमदार सत्यजित तांबे यांना मिळाली. या दरम्यान ऑस्ट्रेलियातील खेळाची मैदाने, उद्योग, सरकारी कार्यालये, विद्यापीठांनाही भेट देण्याचा योग आला. या दौऱ्यातून मला मिळालेल्या असंख्य अनुभवांचा उपयोग माझ्या देशबांधवांसाठी करण्यास मी उत्सुक आहे, अशा भावना सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधून मांडल्या आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील मागील 8 दिवसात झालेल्या अतिवृष्टीत शहरातील अनेक रस्ते खुल्या जागांसह अक्षरशः नागरिकांच्या घरांमध्ये 2 ते 5 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरल्यानं नागरिकांचा जीव आणि संपत्ती हे दोन्हीही धोक्यात आले आहेत. मनपाच्या काही विभागातील भ्रष्टाचार व भोंगळ कारभार यानिमित्तानं समोर आलाय. मनपाच्या या भ्रष्ट व भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मनपा आयुक्तांना खुल्या पत्रकातून दिला आहे. यात भूमिका मांडताना ललित माळी यांनी म्हटलंय की संपूर्ण शहरात सुमारे 400 ते 500 कोटींची कामे करण्यात आली,
त्यात गरज नसताना सुमारे 70-80% रस्त्यांची नियमबाह्य पद्धतीनं उंची सुमारे 1-3 फुटांपर्यंत विनाकारण वाढविण्यात आली आहे. संपूर्ण रस्त्यांवर पावसाचं पाणी निचरा होण्यासाठी स्लोप न दिल्यानं भर रस्त्यात डबके साचून नवीन रस्तेही खड्डेमय झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत मनपा बांधकाम विभागाने पावसाळ्यातील पाणी निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार न केल्याने सध्या शहरात झालेल्या अतिवृष्टीत शहरातील रस्त्यांवर सुमारे 5 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. रस्त्यांवर वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. यासोबतच शहरातील सुमारे 50% रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांमुळे पायी चालणं देखील कठीण झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांच्या लगत असलेल्या खुल्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून अनेक ठिकाणी तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मनपातील आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्षात नालेसफाई केलेली नाही, कागदावर अथवा केवळ दिखाऊ स्वरूपाची कामे दाखवून लाखो रुपयांचे बिले काढून सातत्यानं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार संबंधित विभागातील काही अधिकारी सातत्यानं करीत आहेत. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांचे बोजवारे उडालेत. साथीच्या रोगांनी धुळ्यात थैमान घातलं असून शहरातील मनपा व शासकीय आरोग्य व्यवस्थेसह अनेक खाजगी दवाखाने व हॉस्पिटलमध्ये अचानक रुग्ण वाढल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यास मनपा आरोग्य विभागच जबाबदार आहे. धुळे मनपातील नगररचना विभागाने नियम धाब्यावर बसून धुळे शहराचं विद्रुपीकरण सातत्यानं सुरू ठेवलं आहे. यात प्रामुख्याने लेआउट मंजूर करीत असताना पावसाचं पाणी अथवा सांडपाण्याचा विचार न केल्यानं अनेक ठिकाणी विशेषतः नाले डोंगर टेकडी भागात अनेक ठिकाणी नाल्यातच अथवा सांडव्यातच प्लॉट मंजूर केले आहेत. त्यापुढे त्यापैकी अनेक प्लॉटधारकांना बांधकामाची परवानगी देताना पावसाच्या अथवा सांडपाण्याबाबत कोणतीही पूर्व उपाययोजना न करता नियमबाह्य पद्धतीनं सर्रास परवानग्या दिल्या जात आहेत. त्यामुळे होणारे दुष्परिणाम दिवसेंदिवस रुद्ररूप धारण करीत आहेत. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी देवपूर भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगर फेरी काढली. यावेळी नागरिकांच्या जीवघेण्या समस्येचं विदारक स्वरूप समोर आलं आहे. यात नगावबारीसह या लगतच असले कदंबाणे नगर, दिगंबर पाडवी सोसायटी, अजयनगर इत्यादी कॉलन्यांची पाहणी करण्यात आली. तसेच यावर तातडीनं उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी खुल्या पत्रकातून मनपा आयुक्त यांना दिला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमीन पटेल यांच्यावर हल्ला करून अमानुष मारहाण व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करा अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटलं आहे की धुळे वडदाई रोड हाजीनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी काम सुरू असताना दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी कुख्यात गुन्हेगार ओसामा अन्सारी याने रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करीत गोंधळ घातला. या कामातून खंडणीच्या उद्देशानं अडवणूक करून समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल यांना अर्वाच्या शब्दात शिवीगाळ करण्यात आली. तसेच लोखंडी रॉडने हल्ला केला आणि मारहाणही करण्यात आली. तसेच अमीन पटेल यांच्यासोबत असलेल्या फैसलवरही हल्ला करून दुखापत करण्यात आली. परिसरात दांडगाई करीत आरडाओरड करण्यात आली. त्यामुळे दंगलीचं स्वरूप काही काळ निर्माण झालं. हल्लेखोर इसमावर यापूर्वी अनेक कलमांनुसार अंमली पदार्थांचा व्यवसाय करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. परिसरात व शहरात या व्यक्तीमुळे दहशत व गुन्हे घडण्याची दाट शक्यता आहे. तो सामान्य व्यक्तींना त्रास देऊन दहशत निर्माण करीत असतो. सदर व्यक्तीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जो लगते कार्रवाई वो होने में बहुत बढ़िया शहर के अंदर दिक्कत होती है. हमारी वरिष्ठ अधिकारियों से निवेदन है कि फौरन हमारे जो क्या है उनको आदेश होना चाहिए कि ऐसे जो लोग हैं इनके ऊपर जो प्रतिबंधक कार्रवाई है जो बड़े स्तर की है वो होना चाहिए. एक्चुअली कल हुआ था तो आप ये सर आए थे क्राइम मीटिंग में, तो आज क्राइम मीटिंग होने के बाद मैं भी 40 गाँव पुलिस स्टेशन में आ रहा हूँ. आप बल पे आ जाइए, है ना, वहीं पे डिस्कस करते हैं. ये आपका प्रॉब्लम कर लिया सर, वो बहुत अच्छी बात रहेगी. अच्छा रहेगा भाई, वही मैं वहीं पर आता हूँ. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.